हॅलो फ्रेंड्स, सुहानीज किचन बघणाऱ्या माझ्या सगळ्या खवय्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत अतिशय झटपट होणारे, तोंडात टाकताच विरघळतील असे नाचणीचे लाडू, ते सुद्धा गूळ घालून. या रेसिपीची फरमाईश आपल्या सबस्क्रायबर दीपा कुलकर्णी यांनी अनेक वेळा केलेली आहे. चला तर मग जाऊया माझ्या किचनमध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती. नाचणीचे लाडू करण्यासाठी मी इथे 2 कप मोड आलेल्या नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. हे पीठ मी घरी तयार केलेलं आहे. पीठ कसं तयार करायचं हे जर तुम्हाला बघायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी मोड आलेल्या कडधान्यांची धान्यांची पीठं कशी तयार करतात याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ तयार करेन. या लाडूंसाठी साधं नाचणीचं पीठ किंवा नाचणी सत्व वापरलं तरीही चालेल. 2 कप पिठासाठी इथे मी 1 कप गूळ घेतलेला आहे. तुम्हाला गूळ न घेता साखर घ्यायची असेल तर 2 कप पिठासाठी 1/4 कप पिठी साखर घ्या आणि 1/2 कप तूप घेतलेलं आहे. हे सगळं साहित्य मी मेजरिंग कप्सनी मोजून घेतलेलं आहे. पण तुमच्याकडे मेजरिंग कप्स नसतील तर घरातल्या कुठल्याही वाटीने भांड्याने हे प्रमाण मोजलं तरीही चालेल. पण मग सगळं साहित्य घेण्यासाठी एकच वाटी किंवा भांडं प्रमाण म्हणून ठेवावं. आता हे जे साहित्य दिसतंय ते सगळं ऑप्शनल आहे. खरं तर नाचणीचं पीठ, तूप आणि गूळ एवढ्या माफक साहित्यातच लाडू फार छान होतात. पण नाचणी ही थंड प्रवृत्तीची आहे, त्यामुळे ती फक्त उन्हाळ्यातच खावी असं बऱ्याच आरोग्य तज्ज्ञांचं मत आहे. म्हणूनच पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात हे लाडू करायचे असतील तर मी हे ॲडिशनल साहित्य वापरते. हा आहे 1 टेबलस्पून डिंक. डिंकाचे लाडू असे वारंवार केले जात नाहीत किंवा खाल्लेही जात नाहीत, पण डिंक आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी खूप गुणकारी आहे. त्यामुळे कुठल्याही धान्यांचे किंवा कडधान्यांचे लाडू केले की त्यात 1 टेबलस्पून डिंक मी आवर्जून घालते. हे 10 ते 12 बदाम आणि 10 ते 12 अक्रोड आहेत. तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही सुकामेवा वापरलात तरीही चालेल. आणि डिंक तळायला 1 ते 2 टेबलस्पून तूप वेगळं लागणार आहे. इथे मी गॅसवर लोखंडी कढई तापायला ठेवलेली आहे आणि त्यात 2 कप नाचणीचं पीठ 10 मिनिटांसाठी मध्यम आचेवर भाजून घेणार आहे. पीठ भाजताना सुरुवातीलाच तूप घातलं तर पिठात गुठळ्या होतात आणि मग ते भाजायला जड पडतं. असं कोरडं पीठ भाजून घेतलं की ते छान हलकं होतं. 10 मिनिटं झालेली आहेत आणि पिठाचा मंद खमंग सुगंध यायला लागलेला आहे. या स्टेजला यात तूप घालायचं आहे आणि पुन्हा एकदा सगळं मिक्स करून पीठ 10 मिनिटांसाठी मध्यम आचेवर भाजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने कालथा दाबून दाबून तूप आणि पिठाच्या गाठी पडल्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहेत. पिठातल्या सगळ्या गाठी मोडलेल्या आहेत आणि तूप पिठात छान एकजीव झालेलं आहे. पीठ भाजून 10 मिनिटं होऊन गेलेली आहेत. पिठाचा रंगही बदललेला आहे आणि याचा सुगंध तर आहा हा क्या कहने. आता आपण हे पीठ एका ताटात काढून घेऊया. 10 मिनिटं कोरडं आणि 10 मिनिटं तुपावर, असं एकूण 20 मिनिटं पीठ आपण भाजून घेतलेलं आहे. आता त्याच कढईत मी 1 टेबलस्पून तूप घातलेलं आहे आणि डिंक थोडा थोडा करत मंद आचेवर तळून घेणार आहे. एकदम सगळा डिंक घालायचा नाहीये आणि गॅसची आचही मोठी करायची नाहीये, नाहीतर डिंक वरून तळला जाईल आणि आतून कच्चाच राहील. आपला सगळा डिंक तळून झालेला आहे आणि सगळा डिंक तळण्यासाठी मला एकूण 2 टेबलस्पून तूप लागलेलं आहे. आता हा तळलेला डिंक भाजलेल्या पिठात घालून घ्यायचा आहे. आता कढईत जे तूप उरलेलं आहे त्या तुपात सगळे ड्रायफ्रुट्स 2 ते 3 मिनिटं मध्यम आचेवर तळून घ्यायचे आहेत. आता भाजलेल्या पिठात गूळ घालून सगळा गूळ हाताने पिठात एकजीव करून घ्यायचा आहे. तळलेल्या ड्रायफ्रुट्सची मिक्सरमध्ये बारीक पूड करून घ्यायची आहे. गूळ घातलेलं लाडवाचं पीठ सुद्धा मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून गुळाचे आणि डिंकाचे खडे न राहता डिंक आणि गूळ सगळ्या पिठात छान एकजीव होईल. मिक्सरमधून फिरवलेलं पीठ ताटात काढून घेतलेलं आहे आणि पीठ जास्त असल्यामुळे मी ते 2 बॅचेसमध्ये वाटलेलं आहे. आता हे सगळं हाताने पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया.
लाडू बांधायसाठी पीठ तयार आहे का ते आपण पाहूया। अशा पद्धतीने लाडू वळायला गेलं तर हा कोरडा होतोय आणि हाताने लगेच फुटतोय, म्हणजे यात आपल्याला थोडं तूप घालायची आवश्यकता आहे। इथे मी 2 टेबलस्पून तूप पातळ करून यात घातलेलं आहे आणि मिक्स करून घेते आहे। लाडवांना शाही चव येण्यासाठी वेलची पावडर घालायची आहे। आता पुन्हा एकदा लाडू वळले जात आहेत का ते पाहूया। वाह, तुम्ही बघू शकता मस्त लाडू वळला जातोय आणि अजिबात कोरडा पडत नाहीये। लाडू आकर्षक दिसावेत म्हणून मी वरून बदामाचे काप लावणार आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान लाडू वळले जात आहेत। लाडू वळून तयार आहे। एका ताटात हा लाडू काढून घेऊया आणि उरलेले सगळे लाडू अशा पद्धतीने वळून घेऊया। दिलेल्या साहित्याच्या प्रमाणात मध्यम आकाराचे एकूण 14 ते 15 लाडू होतील। एक लाडू मधोमध तोडून आपण याचं आतलं टेक्स्चर पाहूया। लाडू सुद्धा किती चकचकीत दिसतोय आणि आतून बघाल तर अगदी मऊ, लुसलुशीत, एकसारखा, अगदी मेल्टिंग माउथ। सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा। आता आपण भेटूया एका नवीन रेसिपीसह पुढच्या एपिसोडमध्ये, पण तोपर्यंत हेल्दी खा, फिट रहा आणि स्वतःची खूप जास्त काळजी घ्या। बाय।